प्रामुख्याने उद्धवजी ठाकरे, पवार साहेब या लोकांना महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भगिनींकडून, माता भगिनींकडून मी विनंती करणार आहे, आवाहन करणार आहे की या बैठकीला ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत आहेत, राहुल गांधीजी काँग्रेसचे नेते येत आहेत, ह्या नेत्यांना तुम्ही या बैठकीमध्ये त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या सरकारच्या माध्यमातून, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू माता भगिनींना वर लव जिहादच्या ज्या केसेस होत आहेत, हिंदूंना धर्मांतर करण्याच्या जे मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम सुरू आहे, पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे जे लाड सुरू आहेत, हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच स्वकीय मुसलमानांच्या विरोधात नव्हते, त्यांनी नेहमी राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू घेतलेली होती, पण बाळासाहेबांनी मुंबईतला असेल, महाराष्ट्रातला असेल, जे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान आहेत त्यांना इथून हकलवा अशी नेहमीच भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत ती भूमिकेवर ते ठाम राहील. या ममता बॅनर्जी आज आपल्या मुंबईमध्ये पाऊल टाकतायत, त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये जे काय लाड या बांगलादेशी जे रोहिंग्याचे सुरू आहेत, गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये राहणारा हिंदू समाज त्याला त्याच्यावर जे हल्ले सुरू आहेत, धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, या सगळ्या बाबतीमध्ये जाब विचारण्याचं काम यजमान म्हणून उद्धवजी ठाकरे करणार का? हिंदू माता भगिनींना न्याय देणार का? मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे जे ठडकावून सांगतात, बाळासाहेब ठाकरे हे माझे बाप आहेत आणि माझ्या बापाला चोरलं हे जे वारंवार जे सगळ्या सभेमध्ये ओरडून ओरडून सांगणारे उद्धवजी ठाकरे, ते त्यांच्या वडिलांची जी भूमिका रोहिंग्या आणि बांगलादेशींबद्दलची होती ती ममता बॅनर्जींना सांगण्याची हिंमत करणार का? हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. कारण का इंडिया बैठकीमध्ये जेवढे पक्ष येत आहेत, राहुल गांधीजींचा कर्नाटकमध्ये सरकार आहे आणि कर्नाटकचं सरकार आल्यापासून तिथेही धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याची हालचाली सुरू झाली आहे, पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला मिळत आहेत, तर तशीच परिस्थिती बिहारमध्ये आहे. मग आज रक्षाबंधनच्या निमित्ताने या सगळ्याच हिंदू माता भगिनींना यजमान स्वीकारलेले उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेसचे अन्य नेते, महाराष्ट्रातल्या हिंदू माता भगिनींच्या माध्यमातून किंवा त्यांचे प्रतिनिधी बनून या सगळ्या नेत्यांना जे जे त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंवर हल्ले करतायत त्यांना जाब विचारण्याचं काम करणार का? हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. भाजपला आणि नितीन राणे तुला आताच कर्नाटकमध्ये हिंदूंवरती अन्याय व्हायला लागलेला दिसून आलाय काय? एवढ्या दिवस तुझ्या डोळ्यात काही चटणी गेली होती का? अरे कर्नाटकामध्ये ज्या वेळेस भाजपचं सरकार होत त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी बंधूंवरती भाजपचं सरकार अन्याय अत्याचार करायचं, आपल्या आया बहिणीवर हात उचलला जायचं, आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना कुत्र्यासारखं बेद मारलं जायचं, नितेश राणे त्यावेळेस तुझ्या बापाचं डोळं काय गेलं होतं का? भाजपवाल्याचं डोळं गेलं होतं का? त्यावेळेस तुला हिंदुत्व दिसलं नाही का? त्यावेळेस तुझं तोंड काय दाबणानं शिवलं होतं का? आताच तुला कर्नाटकचं सरकार अन्याय केलं दिसतंय काय?
नितेश राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढतात, लक्षात ठेव. पण तुमच्यासारखं हिंदुत्व चुलीत घालून, हिंदुत्व समुद्रात भिजवून, हिंदुत्व मातीत गाडून राजकारण करत नाही, लक्षात ठेव. राजकारणासाठी तुम्ही कोणत्याही खालच्या तराला जायला बसलेली माणसं आहे. हिंदुत्वाचा पुळकाय नितेश राणे तुला, हिंदुत्वाचा पुळकाय. अरे मशिदी मस्जिदीमध्ये तू काय करत होता नितेश राणे? तू भाजपचे सरकार असताना तू मशिदी मस्जिदीमध्ये काय करत होता? तुला आता कसं काय पुळका यायला लागला हिंदुत्वाचा? अरे खोटारड्या नितेश राणे, राणे कुटुंब, छी, जरा तर जीवाला मनाला लाज लज्जा वाटू दे. हिंदुत्व हिंदुत्व म्हणतोय,